आज नगरसेवक यांनी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाविषयी ठेवून माझ्या उपस्थितीमध्ये आज आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला. प्रवेश तर खरं 4 दिवसापूर्वीच झाला, पण त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा स्वागत सत्कार हा जनतेने करायचा याकरता मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासातला हा पहिला कार्यक्रम असेल. कोणी नगरसेवक पक्ष बदलतात आणि त्यांचा सत्कार जनता करते असं काही होत नाही. आणि म्हणून या निमित्ताने व्यासपीठावर मी तर सर्वांचे नाव घेत नाही, सन्माननीय व्यासपीठ आमचे जिल्हा प्रमुख मृत्युंजय सर्व आमचे नगरसेवक जे सगळे आपण समोर उभे आहात. मला वाटतं मोदयाच्या इतिहासात पहिल्यांदा तुम्हाला व्यासपीठावर मोदयातली एवढी सगळी मंडळी एकत्रित करून दिसत असेल. हे चित्र दुर्मिळ होतं, याच्या आधी असं कधी पाहायला मिळालं नाही. बाबा बाबा तर कधी एकत्र बसलंच नाही. पण आता एक चांगला योग आपल्या मोठ्या शहरातून या प्रवेशाच्या निमित्तानं सर्व गाव एकत्र येऊन एक विकासाचा अध्यास घेऊन या सगळ्या लोकांनी नगरसेवकाने प्रवेश केला. यांना हिणवलं जात आहे की कोणी पेटी घेतली, कोणी काय घेतलं. आता आम्ही पण 50 लोकांनी उठाव केला. अजून आमच्या नावाची बोल चालते 50 खोके एकदम ओके, आम्ही काय परवा नाही केली. या लोकांनी मागचे 5 वर्ष नगरपंचायतचे अध्यक्ष आणि आताचं 1 वर्ष 6-6 टर्म म्हणजे 30-30 वर्ष जलील खान साहेब आहेत, सलीम बाबा आहेत, बाकी मंडळी आहेत, 30-30 वर्ष निवडून आल्यानंतर देखील आपल्या शहरात ते काही करू शकले नाही. चौक में 1 महिना पहिले अधिवेशन में तुम्हारे नगराध्यक्ष भी प्रवेश के लिए आए थे, आपको मालूम बता रहा हूं. 1 महिना पहले एकनाथ शिंदे जी से मिलने के लिए आपके नगराध्यक्ष भी आए थे. खरे की नहीं कह रहा है ना, बाकी भी बहुत सारे मिलकर गए. बोले थोड़ा रुको, जरा ये गाड़ी आगे बढ़ने दो, बाद में करते, ये जरा बढ़ने दो फिर करते हैं. मेरा कोई स्वार्थ नहीं इन लोगों से, मेरा चुनाव 2 साल बाकी है. मुझे आपके वोट लेके कुछ इनकम, मुझे मेरा कुछ फायदा लेना नहीं है. मेरी जान टूट रही कि मैं सारे लोगों के लिए कर रहा हूं तो मुझसे के लिए क्यों ना करो. और यहां मुझे मेजोरिटी नहीं मिल रही थी, अगर जब तक मुझे मेजोरिटी नहीं मिलती मैं काम कैसे करूंगा. 35 करोड़ की आपकी पानीपुर योजना है और बाकी 5 करोड़ के तो 2 करोड़ के रस्ते हो गए.